तर मालवणमध्ये सुद्धा या चक्रीवादळाचा जोरदार दणका बसलाय. इथे सुद्धा जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडताना दिसतोय. तौतके वादळ हे कोकण किनारपट्टीवर आता दाखल झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तौतके चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टी भागाला सुद्धा चांगलाच तडाखा बसला. किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय. या वादळाचा जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला पाहायला मिळतो. जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस सुद्धा सतत इथे पडतोय तर अनेक ठिकाणी यामुळे विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात काही घरांचे पत्रे सुद्धा उडालेत. त्यामुळे किनारपट्टी भागात खरं तर या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोकण मुंबईसह तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा पश्चिम महाराष्ट्रालाही बसणारे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यामध्येही काही भागामध्ये झळ बसेल असा इशारा देण्यात आला आहे. 2 दिवस या वादळाचा धोका असेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टींना जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. तौतके चक्रीवादळाचा काही प्रमाणामध्ये कोकण किनारपट्टीलाही धोका असल्याचं बोललं जातं आणि रायगड जिल्ह्यात या वादळाचा परिणाम दिसतोय. रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. तौतके वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये समुद्राला उधाण आलंय. तसंच जोरदार पावसालाही सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग आता वाढू लागलाय आणि खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा आधीच दिलेला आहे. आता प्रशासनानं किनारपट्टीच्या गावांनाही सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. वेंगुर्ला बंदरामध्ये कधी नव्हे ते समुद्राचं पाणी शिरलं आणि समुद्राच्या मोठ्या लाटांनी वेंगुर्ला बंदरात पाणीच पाणी झालं. पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तात्काळ पुढच्या उपाययोजना आखल्या आणि आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन व्यवस्थेचीही तयारी केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात सोसाट्याचा वारा आहे आणि चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून वीज वितरण कंपनीनं अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे